बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज ठाकरेंबद्दलची. पालिका निवडणुका जवळ आल्यामुळे राज ठाकरे आता ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. सध्या नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे 19 तारखेपासून आता पुणे दौऱ्यावर असणार आहेत. पुणे महापालिका निवडणुका आणि पक्ष बांधणी या दोन्ही गोष्टींवर राज यांचा फोकस असणार आहे. राज्यातील सध्या एकही महापालिका मनसेकडे नाही आहे, त्यामुळे राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना पुरेशा जोश भरतात का हे पाहावं लागणार आहे. सध्या मनसेची काय स्थिती आहे ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. विधानसभेमध्ये एकच आमदार आहे, लोकसभेमध्ये एकही खासदार नाही आहे, मनसेकडे एकही महापालिका सुद्धा नाही आहे. केवळ खेडमध्ये मनसेचे एक नगराध्यक्ष आहे, ते सुद्धा थेट नियुक्तीतून आलेले. आपल्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्राची, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातील मनसेची स्थिती काय आहे निवडणुकांच्या राजकारणामधली, मात्र राज ठाकरे चांगलीच कंबर कसताना पाहायला मिळतात. यावेळी वेगळं वातावरण आहे, कारण राज ठाकरेंनी भाजपशी थोडीशी जवळीक साधली होती, पक्षाचा झेंडा बदललेला आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि वारंवार राज ठाकरेंचा नाशिकमध्ये सुद्धा मला वाटतंय गेल्या 6 महिन्यातला हा दुसरा दौरा म्हणावा लागेल. कसं पाहायचं या सगळ्याकडे? सोनाली, 2012 महापालिका निवडणुकीमध्ये मनसे हा अनेक ठिकाणी प्रमुख पक्ष ठरलेला होता. पुण्यामध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ते निवडून आलेले होते. ही ताकद एकीकडे दिसत असताना पुढच्या निवडणुकीत फटका जो बसलेला आहे तो इतका मोठा होता की नाशिकमध्ये त्यांनी ताकद गमावलेली आहे, त्याचबरोबर पुण्यामध्येही फक्त 2 नगरसेवक निवडून आलेले होते. मुंबईमध्ये सुद्धा हाच प्रश्न बघायला मिळत होता, जसा आता आपण उल्लेखही केला, 1 आमदार फक्त निवडून आलेला होता, ज्याच्यासुद्धा भूमिका उलटसुलट बघायला मिळतात. आणि त्यामुळेच आता मनसेनी महापालिका निवडणुकींसाठीची तयारी सुरू केलेली आहे. पुण्यामधला राज ठाकरेंचा हा या आठवड्यातला दुसरा दौरा आहे, तर नाशिकमध्ये जसा तू उल्लेख केला तिथलाही दुसरा दौरा आहे. आठवडाभरात 2 दौरे राज ठाकरेंचे होत आहेत आणि पाठोपाठ होत आहेत. यामध्ये विभागस्तरीय बैठका ते घेणार आहेत, त्याचबरोबर ज्या नेमणुका करायच्या आहेत, काही फेरबदल करायचे आहेत पक्षामध्ये, ते सुद्धा प्रामुख्याने केले जाणार आहेत अशी माहिती आपल्याला कळते आहे. मनसेची जी स्ट्रॅटेजी असणार आहे, जी आपल्याला कळलेलं आहे त्यानुसार, ते म्हणजे फोकस असणार आहे त्यांचा पुणे आणि नाशिकवरती. मुंबई अर्थातच त्यांच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे, पण त्याचबरोबर सध्याचा जो आताचा जी वेळ आहे त्याच्यामध्ये पुणे आणि नाशिक या 2 महापालिकांवरती लक्ष केंद्रित करून वारंवार दौरे करून कशा पद्धतीने इथलं कामकाज चालतं आहे, काय बदल घडवायचे, यासाठी सगळ्याकडे लक्ष दिलं जाणार आहे. सोनाली, धन्यवाद प्राची केलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. पुणे आणि नाशिकवर सुद्धा आता राज ठाकरेंचा फोकस असणार आहे. मुंबईमध्ये तर मनसेची काही तयारी दिसतेच आपल्याला, तसं पुरेसे नेते सुद्धा मुंबईमध्ये पाहायला मिळतात, मात्र पुणे आणि नाशिकवर आता हा फोकस गेलेला आहे, त्यांचा सुद्धा यामध्ये समावेश झालेला आहे.